शिक्षक होने के बाद भी कॉन्टैक्ट लेस समझता नहीं क्या, ऐसा कथन बिस्लरी की एड में क्या क्या है, जिसका विरोध भारतीय जनता पार्टी की ओर से कल्पना पांडे और अनिल शिवनकर इन्होंने किया। इस वक्त उन्होंने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे और शालेय शिक्षण और क्रीड़ा मंत्री वर्षा गायकवाड़ को इस बारे में ज्ञापन सौंपा। शिक्षक राष्ट्र निर्माता है और भारतीय संस्कृति में शिक्षकों का एक बहुत ही विशेष स्थान है, लेकिन बिस्लरी कंपनी के उन विज्ञापन में जो शिक्षकों के लिए कहा गया वो बेहद ही अपमानजनक है और इसका जाहिर निषेध भारतीय जनता पार्टी करती है, ऐसा वक्तव्य संयोजिका कल्पना पांडे इन्होंने किया। इस दौरान उन्होंने कहा कि बिस्लरी कंपनी को किसी तरीके का कोई अधिकार नहीं है कि वो शिक्षकों के बारे में ऐसी कोई भी टिप्पणी करे। उन्होंने इस वक्त मांग की है कि सबसे पहले उन्हें जाहिर तरीके से शिक्षकों की माफी मांगनी चाहिए। गेल्या काही दिवसांपासून बिस्लरीने एक ऍड दाखवलेली आहे आणि त्या ऍड मध्ये असं दाखवलं स्कूल ऑफ कॅमल्स आणि त्या याच्यात त्यांनी जाहिरात करावी, जाहिरातीविषयी आमचं काही म्हणणं नाही आहे, परंतु जाहिरात करताना कुठल्याही एका कम्युनिटीला, स्पेशली शिक्षक समुदायाला, आणि शिक्षक समुदाय कसा कमी डोक्याचा आहे आणि त्यांना कसं काही कळत नाही अशा पद्धतीचं त्या व्हिडिओमध्ये, त्या ॲडमध्ये आहे। आणि ह्या जाहिरातीच्या, अशा पद्धतीच्या जाहिरातीच्या किंवा अशा मानसिकतेचा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र ह्याच्यातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो। बिस्लरीला कुठल्याही शिक्षकांविषयी असं आक्षेपहार विधान करायची काहीही अधिकार नाहीत। आणि जर त्यांनी हे असं कंटिन्यू केलं, पहिला विषय आमचा असा आहे की त्यांनी जाहीर माफी मागावी, जाहीरपणे सर्व शिक्षक समुदायाची माफी मागावी। हा देश असा आहे जिथे गुरुची पूजा केली जाते आणि अशा देशात तुम्ही अशा पद्धतीची जाहिरात दाखवता की शिक्षकाला काही समजत नाही, अशा पद्धतीचं हे अत्यंत चुकीचं आहे। कुठल्याही कम्युनिटीविषयी तुम्ही असं करू शकत नाही, लीगली सुद्धा हे चुकीचं आहे। बिस्लरीने या संपूर्ण जाहिरातीच्या संदर्भात शिक्षक समुदायाची जाहीर माफी मागावी। दुसरं, आणि जर त्यांनी असं केलं नाही तर आम्ही एकतर त्यांचा तीव्र धिक्कार, तीव्र निषेध करतोच आहे, आम्ही त्यांना कोर्टात खेचू, आम्ही त्यांना लीगल नोटीस देऊ की अशा पद्धत। बिस्लरी की ऐड की वजह से देश के सभी शिक्षकों की प्रतिमा को खराब करने का कार्य किया जा रहा है, ऐसा वक्तव्य सह संयोजक अनिल शिवनकर इन्होंने दिया। इस वक्त उन्होंने कहा कि इस एड ने जो लोग शिक्षकों का सम्मान करते थे उनका भी अपमान किया है। मास्टर होकर भी कॉन्टैक्ट लेस नहीं समझता क्या, असा एका उंडा द्वारे शिक्षकांची खिल्ली उडविणारा प्रश्न या जाहिरातीत विचारला जात आहे। या जाहिरातीमुळे संपूर्ण देशातील शिक्षकांची प्रतिमा मलिन करण्याचा केविलवाना प्रयत्न करण्यात आलेला आहे। या जाहिरातीने शिक्षकांचा सन्मान करणाऱ्या संपूर्ण समाजाचा अपमान करण्यात आलेला आहे। या जाहिरातीवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशा प्रकारचे निवेदन आम्ही माननीय मुख्यमंत्री व माननीय शिक्षण मंत्री यांना पाठवलेले आहे। सोबतच या कंपनीच्या विरोधात काही लीगल कारवाई करता येईल का, याचा देखील भाजप शिक्षक आघाडीतर्फे विचार केला जात आहे। संपूर्ण भाजप शिक्षक आघाडी व महाराष्ट्रातील तमाम शिक्षक या बिस्लरी कंपनीच्या जाहिराचा धिक्कार करत आहे, निषेध करत आहे। बिस्लरी की ऐड पर जल्द से जल्द रोक लगे, ऐसा अनुरोध करते हुए भारतीय जनता पार्टी ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे और शालेय शिक्षण और क्रीड़ा मंत्री वर्षा गायकवाड़ को ज्ञापन सौंपा। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ दिशा हटवाल की रिपोर्ट।